नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर जनार्दन पवार, हेड डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, टी सी कॉलेज बारामती। आज खरं तर तुमच्यासमोर येण्यामागचा उद्देश वेगळा आहे। आपणास माहितीच आहे की दिनांक 11 ऑक्टोबर 2021 पासून आपली पहिली युनिट टेस्ट सुरू होत आहे आणि ही जी युनिट टेस्ट घेणार आहोत आपण ती SY आणि TYच्या विद्यार्थ्यांसाठी घेणार आहोत। या युनिट टेस्टच्या संदर्भात मला काय तुम्हाला सूचना द्यायच्या होत्या म्हणून खरं तर हा मी व्हिडिओ आज तुमच्यासाठी बनवत आहे। मित्रांनो, आपणास माहीत आहे की युनिट टेस्ट ही साधारणपणे 11 ऑक्टोबरपासून सुरू होते आणि त्यानंतरचे 6 दिवस, त्यानंतरचे 7 दिवस त्याचे जे काही पेपर्स आहेत, FY च्या बाबतीत 7 दिवस, SY च्या बाबतीत 6 दिवस असणार आहे। तर या परीक्षे संदर्भात मुलांच्या मनामध्ये काय शंका असतात किंवा परीक्षेच्या दरम्यान मुलांकडून काही चुका होऊ शकतात आणि त्यामुळे त्यांचे मार्क्स किंवा त्यांच्या एक्झाममधली प्रेझेंटी ह्याच्यावरती त्याचा परिणाम होतो म्हणून खरं तर हा मी आज तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे। तर सर्व विद्यार्थ्यांना माझी एक सूचना आहे, जे FY आणि SY चे विद्यार्थी आहेत, विशेषतः FY आणि SY च्या विद्यार्थ्यांसाठीच हा व्हिडिओ आहे। अजूनही आपण FY BCOM ची युनिट टेस्टचं टाइमटेबल लावलेलं नाही, लक्षात ठेवा। तर या सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून पहा आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही। त्यामागचा खरं हाच एकच उद्देश आहे म्हणून हा मी आज व्हिडिओ बनवत आहे। तुमची जी परीक्षा आहे, मी सुरुवातीला FY बद्दल बोलतोय आणि त्यानंतर SY बद्दल बोलेल। FY ला 7 विषय आहेत आणि SY ला 6 विषय आहेत। तर मुलांमध्ये एक प्रश्न आहे की आमची परीक्षा कशी होणार आहे, त्यानंतर आमच्या परीक्षेसाठी सिलॅबस किती असेल, त्यानंतर आमच्या परीक्षेसाठी मार्क्स किती असतील, त्यानंतर परीक्षेसाठी वेळ किती असेल, त्यानंतर परीक्षेदरम्यान आम्हाला अडचणीनंतर काय करायचं आम्ही, या सर्व गोष्टींचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। खरं तर आपण सुरुवातीला पॅटर्नपासून सुरुवात करूया। तुमची जी परीक्षा होणार आहे FY आणि SY BCOMची जी परीक्षा होणार आहे, ती परीक्षा ही MCQ पॅटर्नने होणार आहे। MCQ पॅटर्न म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स। मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे काय? बहुपर्यायी प्रश्न। बहुपर्यायी प्रश्न म्हणजे एका प्रश्नाला साधारणपणे चार पर्याय आपण देतो आणि त्या 4 पर्यायामधून तुम्हाला 1 पर्याय तुमच्या उत्तराचा जो काही अचूक असेल तो तुम्हाला तिथं क्लिक करावा लागतो, तो सबमिट करावा लागतो। तर ही जी परीक्षा होणार आहे प्रत्येक विषयासाठी असणार आहे, म्हणजे ते FY चे 7 विषय आणि SY चे 6 विषय त्यासाठी ही परीक्षा होणार आहे। तर एक लक्ष द्या, याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही विषय शिक्षक असतील ते सिलॅबस सांगतील की बाबा या परीक्षेसाठी 1 टॉपिक आहे का 2 टॉपिक आहे, ते विषय शिक्षक तुम्हाला सिलॅबस सांगतील। जेव्हा ते तुमचे लेक्चर्स घेतील किंवा ते तुम्हाला ती सूचना देतील, त्यामध्ये तुम्हाला ही सूचना अवश्य मिळणार आहे, त्यात काही शंका नाही। परंतु याच्यामध्ये किती MCQ प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नाला किती मार्क्स असतील, याबद्दल मात्र मी आवर्जून बोलेन। प्रत्येक विषयाच्या युनिट टेस्टसाठी एका प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा एका गुगल फॉर्ममध्ये 20 प्रश्न असतील, 20 बहुपर्यायी प्रश्न, मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणतो मी, आणि त्या बहुपर्यायी प्रश्नांसाठी तुम्हाला 4 पर्याय असतील आणि त्याच्यापैकी तुम्हाला 1 उत्तर निवडायचं आहे। तर 20 प्रश्नासाठी 20 मार्क म्हणजे एका प्रश्नावर तुम्हाला 1 मार्क असणार आहे आणि या 20 प्रश्नासाठी तुम्हाला 1 तास दिला गेलेला आहे। तुम्हाला 1 तासामध्ये हे 20 प्रश्न सोडवायचे आहेत आणि तुमचा गुगल फॉर्म तुम्हाला जमा करायचा आहे। त्यानंतर मनामध्ये एक प्रश्न आहे की परीक्षा होणार कशी आहे, गुगल फॉर्मनी होणार आहे का कॉलेज कुठलं सॉफ्टवेअर वापरणार आहे का दुसरी कुठली काय सिस्टीम कॉलेजने घेतली तिथे तो परीक्षा होणार आहे। कॉलेज ही परीक्षा गुगल फॉर्म थ्रू घेणार आहे, त्यासाठी गुगल फॉर्ममध्ये तुमचे 20 प्रश्न असतील आणि तिथे तुम्हाला त्याची लिंक दिली जाईल। त्या गुगल फॉर्मची तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा क्लासरूमवरती जे काही तुमच्या विषय शिक्षकांनी तयार केलेलं आहे त्याच्यावरती ती लिंक दिली जाईल, तुम्हाला ती लिंक ओपन करून तुमचं उत्तर द्यायचं आहे। त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल किंवा मनामध्ये असेल तो असा आहे की ही लिंक तुम्हाला कोण देणार आहे, परीक्षा विभाग देणार आहे का तुमचा विषय शिक्षक देणार आहे। तुमचा जो कोणी विषय शिक्षक असेल किंवा शिक्षिका असतील त्या शिक्षिका किंवा ते शिक्षक तुम्हाला या विषयाची लिंक देणार आहेत। त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न, लिंक कधी मिळणार आहे आणि लिंक कधी बंद होणार आहे। साधारणपणे 1 मिनिट अगोदर किंवा त्याच वेळी तुमचा पेपर साधारणपणे ज्या वेळेस ठरलेला आहे, समजा 12 ते 1 असेल, 1 ते 2 असेल, तर त्याच वेळी
तुम्हाला त्याची लिंक दिली जाईल किंवा एक मिनिट अगोदर वेळेच्या तुम्हाला लिंक तुमच्या ग्रुपवरती क्लासरूमवरती शेअर केली जाईल आणि ती लिंक साधारणपणे परीक्षा संपल्यानंतर किंवा परीक्षा संपल्या त्यावेळेस किंवा साधारणपणे एक मिनिटानंतर ती लिंक बंद केली जाईल. तर माझी महत्त्वाची सूचना विद्यार्थ्यांना अशी आहे की लिंक आली की लगेच तुमचा पेपर सुरू करा आणि वेळेत तुमचा पेपर जमा करा. बरेचसे मुलं एक तास संपून गेल्यानंतर सुद्धा जमा करत नाहीत आणि तेवढ्या वेळातच शिक्षक इकडे ते लिंक बंद करून टाकतात आणि लिंक बंद झाली की पुन्हा त्यांना सबमिशन होत नाही. मग तुम्ही सबमिट करू शकत नाही, मग तुम्ही शिक्षकांना फोन करत असता मी प्रयत्न करतो पण सबमिट होत नाही, अशा अडचणी येतात. त्याच्यामुळे न चुकता तुमचा वेळेतच प्रश्न तुमचा वेळेतच तुमचा पेपर जमा करा. साधारणपणे 20 मिनिटासाठी एक तास खूप वेळ झाला, तेवढ्या वेळात तुम्ही अवश्य पेपर जमा करू शकता. फक्त काही सूचना आहेत आणखी मला ते द्यायच्या आहेत, त्या म्हणजे अशा आहेत की ज्यावेळेस तुम्हाला लिंक देईल एखादा शिक्षक देतो आणि ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युली परीक्षेला सुरुवात करता त्यावेळेस तुम्हाला गुगल फॉर्म ओपन केल्या काय आवश्यक गोष्टी अगोदर लिहाव्या लागतात. प्रश्न सुरू होण्या अगोदर काय गोष्टी आम्ही तुमच्याकडून घेतो, जसे की तुमचं पूर्ण नाव. पूर्ण नाव लिहित असताना तुम्ही तुमचं पूर्ण नाव लिहा जे आडनावापासून सुरुवात होत आहे. तुमचं आडनाव, तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव. फॉर एक्झाम्पल जर मी परीक्षा देत असेल तर मी माझं नाव असं लिहीन. कसं लिहीन? पवार जनार्दन कुंडलिक. आलं लक्षात? आडनावापासून सुरू होत आहे, पवार जनार्दन कुंडलिक असं तुम्हाला नाव लिहायचं. त्यानंतर दुसरं, तुमचा जो काय रोल नंबर आहे तो रोल नंबर तुम्हाला इथं प्रॉपर लिहायचं, लक्षात ठेवा. जर तुम्ही रोल नंबर चुकवला तर तुमचं कदाचित मार्क्स चुकू शकतो. त्यानंतर सीट नंबर सगळ्यांना दिले जाणार आहेत, ते सीट नंबरसुद्धा तुम्ही व्यवस्थित लिहा, तुम्हाला अडचण येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट म्हणजे PRN नंबर. तुम्हाला PRN नंबर दिला जाणार आहे, तो PRN नंबर तुम्ही व्यवस्थित ऑलरेडी दिला गेलेलाच आहे तुम्हाला, तो PRN नंबर न चुकता लिहा. बरेचसे मुलं PRN नंबर चुकीचा लिहितात आणि त्याच्यामुळे त्याला फटका बसतो. रिमेंबर, PRN नंबर प्रॉपरली लिहा, प्रॉपर लिहा, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. या गोष्टी आवश्यक लिहा आणि मगच तुमच्या मेन क्वेश्चन्सला सुरुवात करा. जे काही क्वेश्चन्स असतील ते सॉल्व करा आणि पेपर सबमिट करा. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे आवर्जून सांगणार आहे की परीक्षा देत असताना तुम्हाला काही अडचणी येतात. बऱ्याच वेळा काय होतं, आम्ही तुम्हाला लिंक पाठवतो पण ती लिंक तुमच्या मोबाईलवर ओपनच होत नाही. काय होत नसेल बरं? इतरांच्या मोबाईलवरती ओपन होते, तुमच्या मोबाईलवरती ओपन होत नाही. याच्या मागचं कारण काय असेल? त्याच्या मागचं कारण एकच आहे, तुमचा मोबाईल तुम्ही अपडेट केलेला नाही. तुमचा मोबाईलमधले जे काही ॲप्स आहेत जे आवश्यक आहेत ते ॲप्स अपडेट करून घ्या. तुमचा मोबाईलचं सिस्टीम अपडेट करून घ्या आणि ते परीक्षेच्या अगोदर साधारणपणे 1-2 दिवस अगोदर सर्व प्रोसेस करून ठेवा. त्यानंतर बऱ्याचशा मुलांना मध्येच नेटवर्क जातं, नंतर नेटवर्कचा इश्यू येतो, नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. तर अशा मुलांना माझी सूचना आहे की तुम्ही अशाच ठिकाणी परीक्षेसाठी बसा जिथं प्रॉपर नेटवर्क असेल. जिथं प्रॉपर नेटवर्क नाही, रेंज मोबाईलला रेंज नाही, अशा ठिकाणी बसू नका. तुम्ही अशा ठिकाणी बसलात आणि परीक्षा सुरू केली, मध्येच पेपर कट झाला, तुमचं डायरेक्ट सबमिशन होऊन जातं, मग तुम्हाला तिथे अडचण येते. तर माझी एक विनंती, अशाच ठिकाणी बसा जिथं तुम्हाला प्रॉपर नेटवर्क आहे, जेणेकरून तुमचं रेंज जाणार नाही आणि पेपर म्हणजे मध्येच सबमिट होणार नाही. त्यानंतर थोडेसे या अडचणी मुलांना येऊ शकतात, कदाचित लाईट नसल्यामुळे किंवा मोबाईल डिस्चार्ज झाल्यामुळे तुमचा पेपर देण्यास तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तर सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही आदल्या रात्री तुमचा मोबाईल फुल चार्ज करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या दिवशी परीक्षेला अडचणी येणार नाही. आणि परीक्षा होईपर्यंत कदाचित इतर कारणासाठी, उगीच खेळण्यासाठी मोबाईल वापरू नका, जेणेकरून तुम्हाला परीक्षा लिहिण्यासाठी बॅटरी उरणार नाही. जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत तुम्ही मोबाईलची बॅटरी जपून वापरा. एकदा परीक्षा झाली की मग तुम्ही ठरवा. मात्र या परीक्षेच्या कालावधीमध्ये प्रत्येक दिवशी हे मात्र आवर्जून चेक करा की उद्याच्या परीक्षेसाठी माझा मोबाईल फुल्ली चार्ज आहे का नाही. नसेल तर तो फुल्ली चार्ज करून ठेवा. आणि एवढं करून जरी तुम्हाला काही अडचणी आल्या, परीक्षा देत असताना काही अडथळे आले, काही टेक्निकल इश्यूज आले किंवा तुम्हाला परीक्षा देता नाही आली किंवा काही इश्यू आला, तर लगेच तुम्ही तुमच्या विषय शिक्षकाला न चुकता फोन करून ही गोष्ट सांगा आणि तुमच्या विषय शिक्षकाला तसा मेसेज करा जर त्यांनी नाही फोन उचलला तर नंतर तुम्हाला ते फोन करतील. आणि तरीही नाही झालं तर तुम्ही मला फोन करा.
मला टेक्स्ट मेसेज करा. कदाचित मी जर नाही फोनवर चालला, कामात असेल, मीटिंगमध्ये असेल, तर मी तुम्हाला कॉल बॅक नंतर करेन. तुमची जी काही अडचण आहे ते आपण सॉल्व्ह करू. मात्र तुम्ही जर ही मी वर सांगितलेली सर्व काळजी घेतली तर मला नाही वाटत तुम्हाला पैशात कुठली अडचण येईल. आणि सर्वात आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेस तुम्ही पेपर तुमचा सबमिट करता. पेपर झाल्यानंतर त्यावेळेस तुमच्याकडे एक तुम्हाला मेसेज येतो, त्यावेळेस तुम्ही सबमिटचं बटन दाखवतो, त्यावेळेस तुम्हाला एक मेसेज येतो की युअर रेकॉर्ड हॅज बीन सक्सेसफुली रेकॉर्डेड, फॉर युअर यु नो रिस्पॉन्स हॅज बीन सक्सेसफुली रेकॉर्डेड. त्याचा एक स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे रिझल्ट लागेपर्यंत ठेवा, जेणेकरून तुम्हाला तो पुढं मार्गक्रमात वापरता येऊ शकतो. या सर्व काळजी तुम्हाला घ्यायच्या आहेत मुलांना. पुन्हा एकदा जाता जाता मी सगळ्या गोष्टी रिपीट करतो. तुमची जी परीक्षा असणार आहे ती 20 मार्काची युनिट टेस्ट नंबर 1 आहे. याच्यासाठी तुमचे शिक्षक विषय शिक्षक तुम्हाला आवश्यक तो सिलेबस सांगणार आहेत की एवढा सिलेबस असेल, टॉपिक 1 असेल, टॉपिक 2 असेल, 2 टॉपिक असतील, 1 टॉपिक असेल, तुम्हाला सगळं सांगणार आहे. त्यानंतर या परीक्षेसाठी तुम्हाला साधारणपणे 60 मिनिटाचा वेळ दिलेला आहे 20 प्रश्नासाठी. तुमची परीक्षा ही गुगल फॉर्ममध्ये MCQ पॅटर्ननी होणार आहे, आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला जो काही गुगल फॉर्मची काही तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक दिली जाणार आहे, त्या लिंकमध्ये डिटेल्स भरताना काळजी घ्या. तुमचं पूर्ण नाव लिहा, पूर्ण नाव लिहित असताना आडनाव, त्यानंतर तुमचं नाव, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव, त्यानंतर तुमचा जो काही रोल नंबर आहे, जो काही तुमचा सीट नंबर आहे, जो काही तुमचा PRN नंबर आहे, तो काळजीपूर्वकच लिहा. त्यानंतर तुम्हाला जर परीक्षे दरम्यान काय अडचणी आल्या तर त्या अडचणी तुम्ही तुमच्या शिक्षकांशी कम्युनिकेट करू शकता, आवर्जून करा. नेटवर्क आहे अशाच ठिकाणी बसा, मोबाईल फुल्ली चार्ज ठेवा आणि तुमचे काही मोबाईलचे सॉफ्टवेअर आहे ते अपडेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आणि जर अडचण आलीच तर तुम्ही विषय शिक्षकांना आवर्जून फोन करा. वेळेतच पेपर जमा करा, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. वेळेतच पेपर जमा करा, वेळेनंतर तुमचा पेपर जमा होणार नाही. तुम्ही कितीही विनंत्या केल्या तर तुमचा विषय शिक्षक तो पेपर जमा करणार नाही. आणि त्या केसमध्ये विषय शिक्षकाला फोन करा नका आणि मला तर अजिबात करू नका. जर तुम्ही वेळेचं भान ठेवणार नसाल तर मीही तुम्हाला तुमचं एंटरटेन करणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, पेपर जमा झाल्यानंतर तो काय मेसेज येईल, युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड, त्याचा एक स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे ठेवा. एवढं सांगण्यासाठीच खरं तर मी हा एक व्हिडिओ बनवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला अडचणी येणार नाहीत. आणि ह्याच्या प्रकृष काय तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. तुमच्या 11 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी युनिट टेस्ट 1 साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, ऑल द बेस्ट. मला माहिती आहे तुम्ही परीक्षा खूप चांगली लिहिणार आहात आणि चांगले मार्क्स घेणार आहात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणींना आवर्जून पाठवा आणि त्यांना बघायला सांगा. जे ग्रुपमध्ये नसतील त्यांना तुम्ही वैयक्तिक पाठवा आणि तुमची परीक्षा चांगल्या पद्धतीने द्या. आणि मला आशा आहे की तुमची परीक्षा कुठल्याही अडथळ्याशिवाय चांगल्या पद्धतीने पूर्ण होणार आहे. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद, नमस्कार.